जम्मू काश्मीर मधील बेकायदा कलम हटवल्यामुळे तिथे रोजगाराच्या संधी निर्माण झाल्यात सर्वसामान्यांना शिक्षणाची दारं खुली झाल्यानं आता सकारात्मक बदल झपाट्यानं तीनशे सत्तर आणि पस्तीस ए ही कलम हटवल्यानं जम्मू काश्मीरच्या विकासाला गती येणार असल्याची माहिती जम्मू काश्मीर आणि लडाख अध्ययन केंद्राचे अध्यक्ष विनय चाटी यांनी दिली डॉक्टर के बी हेडगेवार स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी हिंदुत्व आणि आत्मनिर्भर भारत केलं विश्व हिंदू व्यासपीठ आणि लोकसंघर्ष समितीच्या वतीनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ के बी हेडगेवार स्मृती व्याख्यानमाला कोल्हापुरात आयोजित केली आहे या व्याख्यानमालेतील दुसरं पुष्प जम्मू काश्मीर आणि लडाख अध्ययन केंद्राचे अध्यक्ष विनय चाटी यांनी गुंफलं काश्मीर फाईल उलगडताना या विषयावर त्यांनी संवाद साधला मुळात जम्मू काश्मीर हा पाच हजार भारताचा अविभाज्य भाग आहे सम्राट अशोकांनी श्रीनगर वसवलं असं असतानाही जम्मू काश्मीरला वेगळा दर्जा आहे त्यासाठी त्याचं घटनाबाह्य असल्याचं चित्र रंगवलंय मात्र विलिनीकरणाची प्रक्रिया पूर्णपणे कायदेशीरच होती आणि जम्मू काश्मीरला कधीच वेगळा दर्जा नव्हता हे सिद्ध करणारे अनेक पुरावे उपलब्ध आहेत असं विनय चाटी यांनी सांगितलं विशेष दर्जा देणार किंवा स्वायत्तता देणारी तीनशे आणि पस्तीस ए ही कलम एकतर तात्पुरती आणि बेकायदा होती पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस पर्यंत देशातील महत्त्वाचे कुठलेच कायदे जम्मू काश्मीर मध्ये लागू झाले नव्हते ही कलम हटवल्यानंतर आता विकासाचं नवं युग सुरू झालं ज्यांना इतिहासात रस आहे त्यांनी किमान एकदा आणि ज्यांना भविष्याविषयी चिंता आहे त्यांनी किमान दोनदा काश्मीर फाईल हा चित्रपट पाहिला पाहिजे असं चाटी यांनी स्पष्ट केलं यावेळी आप्पा दड्डीकर प्रमोद ढोले डॉक्टर सूर्यकिरण वाघ उदय सांगवडेकर उपस्थित होते दरम्यान व्याख्यान पहिला पुष्प गुमताना भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी हिंदुत्व आणि आत्मनिर्भर भारत विषयी मत प्रदर्शन केलं दुसरा मी सामाजिक समरसतेचा विषय मांडला आणि त्या समरसतेच्या विषयामध्ये या देशातल्या दलित समाजाला वंचित समाजाला शोषित समाजाला आदिवासी म्हणा जनजाती म्हणा वनवासी म्हणा समाज तर एकच आहे त्या सगळ्यांना विकासाच्या मुख्य धारेमध्ये आणल्याशिवाय देश आत्मनिर्भर होऊ शकत नाही त्याचबरोबर हिंदुत्व म्हटल्यावरती पर्यावरण प्रेम हे स्वाभाविक आहे म्हणजे या कोरोना काळामध्ये मोठ्या प्रमाणावर अनेक लोकांनी रस्त्यावरच्या कुत्र्यांसाठी देखील अन्नाची तस्वीज करून ठेवली मी म्हटलं ते हिंदुत्व आहे हिंदुत्व हे चराचर सृष्टीसाठी आहे आणि त्याच्यामुळे सगळ्या विश्वाला आपलं मानणारं हिंदुत्व आहे